हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव बाबासिंह नेरले, उजळ्यावाडी उपासना केंद्र कोल्हापूर। आम्ही राहण्यासाठी कोल्हापूरला आणि प्रत्येक गुरुवार शुक्रवार हे पेठ वडगाव येथील न्यायालयामध्ये मी माझ्या वकिली प्रोफेशनच्या दृष्टीनं मी आणि चिरंजीव जात श्रीवर्धन मिळून जात असतो। रिसेंटली गेल्या अर्धा दिवसापूर्वीचीच घटना आहे। आम्हाला बावडा येथील जिल्हा न्यायालयात काम होतं म्हणून सुरुवातीला 11 वाजता मी तिथे जाऊन पोहोचलो। आम्ही थोडंफार काम होतं ते उरकलं, मात्र वडगावमध्ये कामकाज चालणार होतं, साक्षीदार वगैरे येणार होते आणि त्यामुळं वास्तविक 11 वाजता न्यायालयासमोर हजर राहणं गरजेचं होतं वडगावच्या, परंतु या जिल्हा न्यायालयातील कामामुळे थोडा उशीर झाला म्हणून आम्ही बावडा मार्गे जो रस्ता आहे त्या रस्त्याने वडगावला जाण्यासाठी निघालो। पुढे जवळच पंचगंगा नदी आहे आणि जवळ आल्यानंतर असं समजलं की त्या ठिकाणी महापुराचं पाणी त्या रोडवरती आलेलं आहे आणि रोड बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेला आहे। तिथं आम्ही जाऊन गाडी उभा केली की मोठ्या गाड्या काही गेल्या। आमच्याकडे बाकी मारुती 800 21 वर्षाची जुनी सिनियर गाडी माझ्याबरोबर होती आणि माझ्याबरोबर सर्वात महत्वाचं काय असेल, माझं भांडवल म्हणजे माझे सद्गुरूंची कृपा। तिथं गेल्यानंतर पुन्हा परत 10-12 किलोमीटर परत येणं आणि शिरोलीकडून असं जाणं बावडा मार्गे कावळा नाका वगैरे हे करण्यामध्ये वेळेअभावी अवघड होतं म्हणून मी श्रीवर्धनला म्हटलं आता काय करायचं, जाऊया। मग त्या रस्त्यावरून पुराच्या पाण्यामधून गाडी घातली आणि बापूंचा धावा सुरू केला। गंमत अशी थोडं अंतर आम्ही गेलो त्या कारची चारी चाकं बुडाली, इतकं पाणी। आणि दुसरी गोष्ट त्या दरवाजामधून फट्टीतून आतमध्ये पाणी यायला लागलं। मग बाकी म्हटलं आता काय, आता काय म्हटलं, आता बापूच, दुसरं काय, आमच्या हातात काहीच नाही, काय व्हायच ते बापू करतील आणि बापू सुरक्षित करणार ह्याची गॅरंटी। मग बापूंच्या नावाचा धावा करत आम्ही गेलो, गाडी पलीकडे गेली, परत एकदा बापूंना नमस्कार केला, अंतकरणपूर्वक बापूंच्या चरणाशी मी एकरूप झालो आणि बापूराय म्हटलं बघा नको ते धाडस आम्ही करतो आणि आपल्यावरती किती बोजा टाकत राहतो नेहमी, बापूराय माफ करा। हरिओम श्री राम अंबज्ञ। नाथ संवित, नाथ संवित, नाथ